शेतकऱ्यांनी मोठे उद्योजक बनण्याची गरज आहे। शेतकऱ्यांनी त्यासाठी कृषी पदवीधारकांच्या बुद्धीला स्वतःच्या बळाची जोड देऊन आधुनिक प्रयोग केल्यास ते नक्कीच समृद्ध होतील। शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच्या उत्पादनाचा ब्रँड तयार करून थेट बाजारपेठ आणि ग्राहक शोधून मालाची विक्री केली तरच ते स्पर्धेच्या काळात उद्योजक म्हणून टिकतील, असे मत मापटे मळा आटपाडीतील सुपुत्र व औसा लातूर येथील दिवाणी न्यायाधीश सुभाष लक्ष्मण फुले यांनी व्यक्त केले। आटपाडी येथे आयोजित कृषी पदवीधर मेळावा व उद्योजकता मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी अतिशय अभ्यासू मार्गदर्शन केले। छत्रपतींच्या स्वराज्यात शेतकरी सुखी आणि समृद्ध होता। आज मात्र काबाड कष्ट करणारा शेतकरी आर्थिक विवेचनेत आहे। शेतकऱ्यांनी घामाने पिकवलेला शेतमाल केवळ विकून काही जण मोठे उद्योजक झाले आहेत। माझा विधी शाखेचा अभ्यास असला तरी मी शेतकरी कुटुंबातील आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा मला माहीत आहे, असे ते म्हणाले। या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषीतज्ञ एनडी पाटील व प्रशांत पाटील यांनी कृषी उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन केले। तसेच सोलापूर शहर येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे राहुल शेजाळ व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत नुकतेच आरटीओ इन्स्पेक्टर झालेले विशाल पाटील यांनी स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन केलं। तसेच केंद्रीय मंत्री लोढा यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर राक्षे यांनी कृषी पर्यटन या विषयावर मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी पदवीधर संघटनेचे ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमास GST इन्स्पेक्टर विनीत पाटील व अनिल गळवे तसेच आटपाडी पंचायत समितीचे सहाय्यक BDO सचिन भोसले उपस्थित होते। कृषी मित्र विजय दादासाहेब मरगळे यांनी त्यांच्या शेतीतील डाळिंब पिकाचे उच्चांकी उत्पादन करून डाळिंबे सातासमुद्रापलीकडे निर्यात केली व चांगले उत्पादन मिळवले म्हणून विजय मरगळे यांचा सत्कार न्यायाधीश सुभाष फुले यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती कल्याण परिवार संस्थेचे प्रसादराव देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रेयस गुलाबराव पाटील यांनी केले। या कार्यक्रमास आटपाडी येथील प्रगतशील बागायतदार गुलाबराव पाटील, सूर्यकांत देशमुख, सद्गुरू कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मिरजगाव जिल्हा अहमदनगरचे कर्तृत्ववान प्राचार्य डॉक्टर राम बिटे, मिरज येथील कृषी मंडळ अधिकारी सचिन ढेरे, सातारा पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी शंतनू राक्षे, कृषी अधिकारी कमलेश घोडके, रवींद्र घुटुकडे, गोरख जरे TK माने, भाऊसाहेब कदम, सखाराम पाटील, प्रवीण पाटील, पशुवैद्यकीय डॉक्टर सोमेश्वर गाडवे, डॉक्टर जीवन पाटील, इंजिनियर पवन कुमार, विजयसिंह पाटील, डॉक्टर प्रसाद पाटील, बजरंग फडतरे, प्रकाश विभूते, विठ्ठल माळी व इतर अनेक मान्यवर तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।